आज आपण परिमिती म्हणजे काय पाहणार आहोत परिमिती म्हणजे काय तर दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती पाय इथं आयत दिलेलं आहे आयताच्या दोन्ही समोरासमोरील बाजू समान असतात म्हणून हा आयत आहे हे आपल्याला कळलं आयताच्या चारही बाजूंची दोन शेमी तीन शेमी दोन शेमी आणि तीन शेमी या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय परिमिती म्हणजेच कोणती पण आकृतीच्या दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती इथं आपल्याला थोडक्यात दिलेल्या आहे पहा चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते आयताची परिमिती आयताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते त्रिकोणाची परिमिती ही वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज असते मग आता आपल्याला बे परिमिती म्हणजे काय हे माहीत झालेलं आहे आपल्याला परिमितीमधील स्वाध्याय पूर्ण करायचं आहे इथं आपल्याला विविध आकृत्या आप दिल्या आहेत त्याची परिमिती काढायची आहे पहिली आकृती आहे त्या बाजूंची आपल्याला बेरीज करायची गर एक शेमी चार शेमी एक शेमी चार शेमी यांची बेरीज करायची आहे चार आणि एक पाच पाच आणि चार नऊ आणि एक दहा म्हणजे या याकृतीची परिमिती किती आली दहा सेमी आता पुढं आकृती दिलेली आहे या आकृतीच्या तिन्ही बा चारही बाजूसारख्या आहेत तीन सेमी तीन शेमी तीन शेमी आणि तीन सेमी आपल्याला बेरीज करायची आहे तीन आणि तीन, तीन सहा तीन सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा आता इथं त्रिकोण दिलेला आहे त्याची परिमिती काढायची आहे तीन अधिक पाच आठ आठ अधिक चार बारा सेमी त्यानंतर दोन सेमी सात सेमी दोन सेमी सात सेमी दोन अधिक सात नऊ नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक सात अठरा सेमी म्हणजेच या कृतीची परिमिती अठरा आली तीन सेमी चार सेमी तीन सेमी आणि चार सेमी म्हणजेच तीन अधिक चार सात सात अधिक तीन दहा दहा अधिक तीन दहा अधिक चार चौदा सेमी याप्रमाणे आपण दिलेल्या आकृत्यांची परिमिती काढलेली आहे अशाच प्रकारे कोणती पण आकृती दिली आणि त्यांच्या बाजू दिल्यानंतर आपल्याला फक्त बाजूंची बेरीज करायची आहे त्यालाच आपण म्हण म्हणतात परिमिती किंवा जर आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलं तर आपल्याला त्याप्रमाणे त्याची बेरीज करता येईल